सहकारी संस्थेच्या सचिवाचा सभासदांबरोबर पत्रव्यवहार नमुना 6वा सहकारी संस्थेच्या पहिली साधारण मंडळ सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका। पत्राचा नमुना पाहायच्या अगोदर आपण सभा म्हणजे काय, पहिली साधारण मंडळ सभा म्हणजे काय व कार्यक्रम पत्रिकेचा अर्थ समजावून घेऊ। सहकार कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण धोरण व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात। ध्येय धोरण ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी त्या समूहाने एकत्र येणे आवश्यक असते, म्हणून विशिष्ट उद्देशाने एकत्र येण्यासाठी सभा बोलविण्यात येते। विशिष्ट उद्देशाने पूर्व नियोजित ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात। तसेच सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात त्यास सभा असे म्हणतात। सहकारी संस्थांच्या सभांचे 2 प्रकार आहेत, आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार सहकारी संस्थांच्या सभांचे 2 प्रकार, पहिला प्रकार सभासदांच्या सभा तर दुसरा प्रकार व्यवस्थापन समितीच्या सभा असे आहेत। संस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सभासदांच्या सभा महत्त्वाच्या असतात। तसेच दैनंदिन कामकाज चालवण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन समितीच्या सभा महत्त्वाच्या असतात। सर्वप्रथम प्रकार आपण पाहूयात सभासदांच्या सभा। सभासदांच्या सभामध्ये 4 प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार पहिली साधारण मंडळ सभा ज्याला नियामक सभा असेही म्हटले जाते। दुसरा प्रकार अधिमंडळाची वार्षिक सभा ज्याला सर्वसाधारण सभा असेही म्हटले जाते। तिसरा प्रकार अधिमंडळाची विशेष सभा ज्याला विशेष सर्वसाधारण सभा असेही म्हटले जाते। तर 4था प्रकार आहे अंतिम सर्वसाधारण सभा जिला शेवटची सभा असे म्हटले जाते। सदरचा पत्राचा नमुना हा पहिली साधारण मंडळ सभेविषयक आहे, त्यामुळे आपण पहिला नमुना पाहूयात पहिली साधारण मंडळ सभा म्हणजे नियामक सभा। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 कायद्यातील नियम 59 नुसार सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलली जाते तिला पहिली साधारण मंडळ सभा किंवा नियामक सभा असे म्हणतात। नोंदणीनंतर संस्थेचे कायदेशीर अस्तित्व सुरू होते। प्रत्येक सहकारी संस्थेला कायद्यानुसार अशी सभा बोलवावी लागते। ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते। सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला पहिली साधारण मंडळ सभा बोलवावी लागते, अशी ही पहिली सभा आहे पहिली साधारण मंडळ सभा। आपण पत्राचा नमुना पाहूयात। पत्राच्या नमुन्यामध्ये पत्राच्या वर सर्वात मध्यभागी सहकारी संस्थेचे नाव, पत्ता व ईमेल आयडी लिहावा। उजव्या बाजूला पत्राची तारीख तर डाव्या बाजूला संस्थेचा दूरध्वनी क्रमांक लिहावा। दूरध्वनी झाल्यानंतर पहिली साधारण मंडळ सभेची सूचना लिहावी लागते। आता या पत्रामध्ये ज्याला पत्र पाठवायचे आहे त्याचे नाव व पत्ता दिलेला नाही, कारण हे पत्र किंवा ही सूचना फक्त एका सभासदाला दिली जात नाही तर सहकारी संस्थेमध्ये जेवढे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना हे पत्र पाठवावे लागते। म्हणून प्रवर्तक पत्राचा एक नमुना तयार करून एका लखोट्यात ते पत्र घालून लखोट्यावरती त्या सभासदांचे नाव व पत्ता घालून ते पत्र त्या सभासदाला पाठवले जाते। त्यामुळे या पत्रामध्ये प्रति म्हणजेच ज्याला पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव व पत्ता घातलेला नाही आहे। तर आपण पाहूयात पहिली साधारण मंडळ सभेची सूचना। तर सभेची सूचना आहे, त्यामुळे या सूचना लिहिताना सभा
कोणत्या तारखेला आहे, किती वाजता आहे व कुठे आहे हे लिहिणे गरजेचे आहे। त्यानुसार सूचना पाहूयात। सर्व संबंधितांना कळवण्यात येते की महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 नुसार जनता सहकारी कागद कारखाना मर्यादित जर या संस्थेच्या सभासदांची पहिली साधारण मंडळ सभा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2019 रोजी दुपारी ठीक 2 वाजता जत येथील शारदा सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, तरी सर्व सभासदांनी सभेला आवश्यक उपस्थित राहावे ही विनंती। सूचना लिहून झाल्यानंतर सभेची कार्यक्रम पत्रिका लिहावी। तर कार्यक्रम पत्रिका म्हणजे सभेपुढे चर्चेसाठी ठेवलेल्या विषयांची क्रमवार यादी म्हणजेच कार्यक्रम पत्रिका होय। म्हणजे या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सभेमध्ये कोणकोणत्या विषयांवरती चर्चा होणार आहे, कोणते कोणते निर्णय घेण्यात येतील, त्या विषयांची एक क्रमवार यादी या कार्यक्रम पत्रिकेमध्ये बनवावी लागते। या कार्यक्रम पत्रिकेतील पहिला विषय आहे सभेच्या अध्यक्षाची निवड करणे। कोणतीही सभा घेण्यासाठी अध्यक्षांची गरज असते। सभेचे कामकाज हे अध्यक्षांच्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडले जाते। पहिली साधारण मंडळ सभा ही सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर लगेचच 3 महिन्याच्या आत बोलवावी लागते। संस्थेची नोंदणी झाल्यानंतर अजून संचालक मंडळाची निवड झाली नसते म्हणून संस्थेचा अध्यक्ष निश्चित झालेला नसतो। म्हणून या सभेतील पहिला विषय सभेच्या अध्यक्षाची निवड करणे हा असतो, म्हणजे या सभेची अध्यक्ष निवड इथं या सभेमध्ये केला जातो। कार्यक्रम पत्रिकेतील दुसरा विषय आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे। सहकारी संस्थेच्या नोंदणीची सर्व कार्ये प्रवर्तक पुढाकार घेऊन करत असतो, म्हणून नोंदणी झाल्यानंतर संस्थेच्या नोंदणीची माहिती सभासदांना देणे गरजेचे असते। म्हणून दुसरा विषय हा आहे सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देणे। तिसरा विषय आहे संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे। संस्थेच्या नोंदणीवेळी नोंदणी अर्जावर ज्यांनी प्रवर्तक म्हणून सह्या केलेल्या असतात ते सहकारी संस्थेचे सभासद असतात, पण नोंदणी झाल्यानंतर सुद्धा इच्छुक व पात्र व्यक्तींना सभासदत्व दिले जाते। त्यासाठी इच्छुक व्यक्ती संस्थेकडे सभासदासाठी अर्ज करतात। या अर्जामध्ये सभेमध्ये विचार विनिमय करून नवीन व्यक्तींना सभासदत्व दिले जाते। त्यासाठीचा हा तिसरा विषय आहे संस्थेच्या नवीन सभासदांना मान्यता देणे। चौथा विषय आहे नोंदणीपर्यंत झालेल्या खर्चास मंजुरी देणे व तो हिशोब स्वीकारणे। सहकारी संस्थेची नोंदणी करताना जो खर्च येईल तो सर्व खर्च सुरुवातीला प्रवर्तक करत असतो। त्यासाठी नोंदणीपर्यंत जो खर्च झाला त्याचा हिशेब प्रवर्तक या सभेपुढे मांडतो व मंजूर करून घेतो। पाचवा विषय आहे सभेपूर्वी 14 दिवस अगोदर प्रवर्तकाने केलेल्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देणे। पहिली साधारण मंडळ सभा ही संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत घ्यावी लागते। या नवीन संस्थेमध्ये अजून संचालक मंडळाची नियुक्ती झालेली नसते, म्हणून संचालक मंडळाची नियुक्ती होईपर्यंत संस्थेतील सर्व आर्थिक व्यवहार प्रवर्तक पाहत असतो। त्या आर्थिक व्यवहारांना या सभेमध्ये मान्यता दिली जाते। सहावा विषय आहे निबंधकांनी मंजूर केलेले पोट नियम स्वीकारणे। पोट नियम व उपविधी म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचे नियम होय। कोणतीही सहकारी संस्था ही सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 नुसार कामकाज करत असते, परंतु प्रत्येक सहकारी संस्था त्या नियमांबरोबर संस्थेच्या पोट नियमानुसार म्हणजेच उपविधीनुसार कामकाज करतात। या नियमांची संस्थेची नोंदणी करताना निबंधकाकडून मान्यता मिळवावी लागते व संस्थेची नोंदणी झाल्यानंतर या नियम या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये स्वीकार केला जातो। म्हणून सभेचा 6वा विषय आहे चर्चेचा विषय आहे तो निबंधकांनी मंजूर केलेले पोट नियम स्वीकारणे। 7वा विषय आहे 2019-2020 या वर्षासाठी
हंगामी व्यवस्थापन समितीची निवड करणे. पहिली साधारण मंडळ सभा ही सहकारी संस्थेच्या आयुष्यातील पहिली सभा असते, जी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर 3 महिन्याच्या आत भरवावी लागते. त्यामुळे या नव्यानेच स्थापन झालेल्या संस्थेत संचालक मंडळ नसते, तर सर्व कारभार हा प्रवर्तक बघत असतो. पण सहकारी संस्था ही लोकशाही पद्धतीने काम करते, म्हणून या सभेमध्ये हंगामी संचालक मंडळाची निवड केली जाते. हंगामी म्हणजे तात्पुरती. जोपर्यंत नवीन संचालक मंडळाची निवड होत नाही, तोपर्यंत हंगामी संचालक मंडळातर्फे संस्थेचा दैनंदिन कामकाज पाहिला जातो. त्या हंगामी व्यवस्थापन समितीची निवड या सभेमध्ये केली जाते. 8वा मुद्दा आहे, कर्ज उभारणीची महत्तम मर्यादा ठरवणे. प्रत्येक सहकारी संस्थेला भांडवलाची गरज असते. भांडवल उभारणीचे विविध मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे स्थिर व खेळत्या भांडवलाची गरज भागवण्यासाठी शासन किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज होय. संस्थेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून कर्ज किती रुपयापर्यंत घेऊन भांडवलाची कमतरता भरून काढली पाहिजे त्याची मर्यादा या सभेमध्ये ठरवली जाते. तर शेवटचा मुद्दा आहे, शेवटचा विषय आहे, माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे. वरील सर्व विषयांव्यतिरिक्त जर इतर काही विषय जर सभेपुढे मांडायचे असल्यास सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने या सभेमध्ये मांडले जातात. अशा प्रकारे सभेची कार्यक्रम पत्रिका इथे आपण पाहिलेली आहे. आता शेवटी पत्राचा शेवट सौजन्यपूर्व समारोप करून करावा. आपला विश्वासू लिहून प्रवर्तकाची सही असणे गरजेचे आहे. या पत्रामध्ये सचिवाची सही येणार नाही, कारण हे पत्र नवीन सहकारी संस्थेचा प्रवर्तक संस्थेच्या सभासदांना लिहित असतो. अजून या संस्थेचे संचालक मंडळ निश्चित झाले नसल्याने सचिवाची सुद्धा निवड झालेली नसते. म्हणून या एकाच पत्रामध्ये सही ही सचिवाची नसून प्रवर्तकाची आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी पत्रांचा अभ्यास करताना पत्राच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पत्र कसे असावे, पत्रात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, पत्रात काय लिहिले पाहिजे याचा पूर्ण अभ्यास करून आदर्श पत्रलेखन करावे. धन्यवाद.